नमस्कार मित्रांनो मनोरंजन सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती खालावलेली आहे आता बघूया कायही या बातमीमागचं सत्य तर नुकतेच महेश कोठारे यांनी त्यांचे डॅमिट आणि बरस काही हे आत्मचरित्र प्रकाशित केले मुंबईत दादर येथील श्री शिवाजी मंदिरात हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी सिने विश्वातील सर्वच दिग्गजांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती अभिनेत्री निवेदिता सराफ आदी आणि अनेक दिग्गज उपस्थित होते असे असूनही महेश कोठारे यांचे अतिशय आणि लाडके मित्र अशोक सराफ नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटलेले आहे मात्र अशोक सराफ हे का आया सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही याचे कारण त्यांची पत्नी आणि अभिनेत्री असलेल्या निवेदिता सराफ यांनी सगळ्यांना सांगितलेले आहे आणि ते का कारण ऐकून नक्कीच त्यांची फॅन्स हैराण झालेली आहे निवेदिता सराव यांनी या सोहळ्यात बोलताना अशोक सराव न येण्यामागचे कारण सांगितलेले आहे त्यावेळी त्या म्हणायला की त्यांना लॅरिंजायटिस हा आजार झालेला आहे अशोक कार्यक्रमाला आला नाही कारण त्याला लॅरिंजायटिस झालेला आहे त्याला बोलायला त्रास होत आहे या आजारामुळे त्यांचे काही नाटकाचे प्रयोग हे रद्द करावे लागले मात्र अशोक नेहमीच महेशच्या पाठीशी एक मित्र आणि अभिनेता म्हणून उभा आहे काय आहे नक्की लॅरेंजायटिस हा आजार तर लॅरेंजायटिस आजार हा तसा गंभीर नाहीये या आजारात घशाला सूज येते त्यामुळे स्वयंत्रणा त्रास जाणवतो या आजारामुळे व्यक्तीला बोलतानाही त्रास जाणवतो तर ते आता लवकरच बरे होणार आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला शेअर करा लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद